कोपरगाव शहरातील पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात। लवकरच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीमध्ये स्थलांतर होणार आहे। शहर पोलीस ठाण्याला नूतन इमारत तर मिळाली, मात्र शहर पोलीस नवीन गाडीच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे। शनिवार दिनांक 3 जुलै 2021 रोजी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्याचा परिसर कसा सुशोभित करता येईल यासाठी विविध प्रकारची फुलझाडे वृक्ष लावून सर्व परिसर सुशोभित करणार असल्याचे सांगितले। या पोलीस ठाण्याची इमारत अद्ययावत अशा विविध सोयी सुविधांनी परिपूर्ण करण्यात आली आहे। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आगीसारखी घटना घडली तर तात्काळ आग विझवण्याकरिता स्वयंचलित यंत्रणा बसवण्यात आली आहे। तसेच पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी स्वतंत्र बसण्यासाठी व्यवस्था, विश्रामगृह आदी सुविधा करण्यात आली आहे। इमारतीच्या वरील भागात सौर ऊर्जा प्रकल्प देखील उभारण्यात आला आहे। या नवीन वास्तूमध्ये कर्मचाऱ्यांना आपले काम करताना तसेच पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या तक्रारदाराला कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही यासाठी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे स्वतः या कामामध्ये जातीने लक्ष घालून ठेकेदाराला वारंवार सूचना करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहे। तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याला जुनी गाडी आहे, मात्र काम करताना अनेक अडचणी येत आहे। कधी कधी गुन्ह्याचा तपास कामी जात असताना गाडीचा अचानक बिघाड देखील होतो, त्यामुळे मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते। त्यामुळे तालुका पोलीस ठाण्याप्रमाणे शहर पोलीस ठाण्याला देखील नवीन गाडी कशी मिळेल व कर्मचारी संख्या कशी वाढेल यासाठी आमदार आशुतोष काळे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा। S24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।